आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेबांनी कशी वाचवली मुंबई। संयुक्त महाराष्ट्र साकार होण्यापूर्वी मुंबई कोणाची होती, गुजरातची की महाराष्ट्राची, हा वाद पेटला होता। तमाम बुद्धिजीवी मुंबई गुजरातची किंवा स्वतंत्र अशी भूमिका मांडत होते। तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई महाराष्ट्राचीच हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध केले। त्यांनी 1948, 1953 आणि 1955 साली या विषयावर संशोधनपर लेखन केले। ते इतके बिनतोड होते की मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू पाहणाऱ्या, मुंबईला स्वतंत्र राज्य बनवा म्हणणाऱ्या मंडळींची बोलतीच बंद झाली। आज पुन्हा एकदा केंद्रातील काही गुजरात्यांचा मुंबईवर डोळा आहे। अशा वेळेला मुंबईला गिळंकृत करण्यापासून वाचवण्यासाठी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ताकदीचे संशोधन पुराव्यांचे बळ साधार तर्कशुद्ध युक्तिवादच महाराष्ट्राच्या कामी येईल। मुंबईतील व्यापार, उद्योग आणि आर्थिक विश्व गुजरात्यांच्या ताब्यात असल्याने मुंबई गुजरातची तर मुंबई ना महाराष्ट्राची ना गुजरातची, ती स्वतंत्रच हवी म्हणणारी काय दावा करीत होते, त्यांचा दावा बाबासाहेबांनी कसा मोडून काढला ते बघूयात। बाबासाहेबांनी त्यांच्या समोर 9 प्रश्न उभे केले। प्रश्न क्रमांक 1, मुंबई कधीच महाराष्ट्रात नव्हती याला पुरावा काय आहे? प्रश्न दुसरा, मुंबई मराठा राज्याचा हिस्सा नव्हती असे कशाच्या आधारावर म्हणता? प्रश्न तिसरा, मराठी भाषकांची लोकसंख्या मुंबईत सर्वाधिक नव्हती असे कसे म्हणता येईल? प्रश्न चौथा, काय गुजराती हे मुंबईचे मूळचे रहिवासी आहेत की गुजरातचे? प्रश्न पाचवा, मुंबई हे व्यापारी बेट असल्याने ते एकट्या महाराष्ट्राचे नाही तर ते सर्व भारताचे आहे, या म्हणण्यात कितपत तथ्य आहे? प्रश्न सहावा, मुंबईचा व्यापार उदीम गुजरात्यांनी उभा केलाय, मराठी लोक हे फक्त हमाल आणि कारकून आहेत, म्हणून मुंबईला महाराष्ट्रात घालू नये, हा दावा किती टिकाऊ आहे? प्रश्न सातवा, मुंबईच्या कमाईवर नफ्यावर जगता यावे, आयते खाता यावे, यासाठी गुजरात मुंबईवर दावा करतोय, हे खरे आहे काय? प्रश्न आठवा, बहुभाषिक राज्य चांगले असते कारण तिथे अल्पसंख्याक भाषकांना अभय असते, हे बरोबर आहे काय? प्रश्न नववा, राज्यांची पुनर्रचना रॅशनल असावी, नॅशनल नको, हा दावा योग्य आहे काय? याची उत्तरे देताना बाबासाहेबांनी इतिहास आणि भूगोल असे दुहेरी पुरावे समोर ठेवले। चालुक्य आणि शिलाहार राजांपासूनचे ऐतिहासिक पुरावे सांगतात की गुजरातवर मराठ्यांनी राज्य केले, गुजरात्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलेले नाही। अरबी समुद्रालगतचा भूगोल सांगतो की मुंबई महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे, गुजरातचे नाही। मध्ययुगीन मराठा राजवटी या प्रामुख्याने जमिनीवर राज्य करायच्या, समुद्रावर नाही, म्हणून मुंबईमधला काही काळ ब्रिटिश काळ मराठा साम्राज्यात नसल्याने काहीच बिघडत नाही। बाबासाहेब पुढे म्हणतात, 1941 जनगणनेनुसार मुंबईत मराठी भाषकांची लोकसंख्या 51% होती। ब्रिटिशांचे राज्य आल्यापासून साऱ्या भारतातून लोक रोजगार, व्यापार, उदीम यासाठी मुंबईत आले, वसले, त्यांचे मराठी माणसांनी स्वागत केले, हा त्यांचा गुन्हा झाला काय? बाबासाहेबांनी हे सिद्ध केले की गुजराती मूळचे मुंबईचे नाहीत तर गुजरातचे आहेत। जसे पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच मुंबईत स्वतःहून आले, तसे गुजराती आलेले नाहीत, तर ब्रिटिशांनी त्यांना मध्यस्थ दलाल म्हणून काम करण्यासाठी मुंबईला बोलावून घेतले। ब्रिटिशांनी गुजराती व्यापाऱ्यांसोबत केलेला लेखी करारच बाबासाहेबांनी पुढे मांडला। 1671 सालचे म्हणजे शिवरायांच्या काळातले हे करारपत्र आहे। शिवाय महाजन सभा आणि ब्रिटिश यांच्यातील पत्रव्यवहार त्यांनी समोर आणला। त्यानुसार गुजरात्यांना राहण्यासाठी, व्यापारासाठी गोदाम आणि कारखाने काढण्यासाठी फुकट जमीन देण्यात आली, व्यापारात कर व सवलत देण्यात आली, जहाजे आणि माल सत्तेला संरक्षण पुरवण्यात आले। तेव्हा कुठे ते गुजरातमधून मुंबईत आले आहेत याचे लिखित पुरावेच बाबासाहेबांनी विरोधकांच्या तोंडावर मारले। हा प्रहार गुजरात्यांच्या वर्मी लागला। मुंबईत जसा त्यांनी व्यापार उद्यम केला तसाच तो त्यांनी कलकत्त्याला केलेला आहे। शिवाय बिहारच्या खाणीमध्येही ते मालक आहेत, म्हणून कलकत्ता किंवा खाणींचा भाग असलेला बिहार गुजरातला जोडणार काय? मुख्य मुद्दा आहे तो मुंबईला पाणी कोण पुरवतो, गुजरात की महाराष्ट्र? ज्या विजेवर हे व्यापार, उदीम, कारखाने चालतात ती वीज कुठून येते, महाराष्ट्रातून की गुजरातमधून? कामगार शक्ती कुठली आहे आणि म्हणून वीज, पाणी, कामगार, शक्ती महाराष्ट्राची तर मुंबईवर मालकी महाराष्ट्राचीच? अशा तऱ्हेने सर्वच्या सर्व 9 प्रश्नांची उत्तरे फाड फाड तोंडावर फेकून त्यांनी गुजरात्यांची बोलतीच बंद केली।
हा सगळा भाग बाबासाहेबांच्या पुस्तकामधूनच तुम्ही वाचायला हवा. पुराव्यांचे बळ, संशोधनाची ताकद आणि साधार तर्कशुद्ध युक्तिवादाची फौज बाबासाहेबांनी महाराष्ट्राच्या बाजूने उभी केली तेव्हा कुठे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह महाराष्ट्र अस्तित्वात आला त्यामागे जशी हुतात्म्यांचे चळवळीतल्या आधी सांगितलेल्या नेत्यांचे योगदान आहे तितकेच मोठे योगदान या लढाईत दोन मौलिक ग्रंथ लिहिणाऱ्या बाबासाहेबांचेही आहे. त्यांची आठवण महाराष्ट्राने जशी ठेवायला हवी तशीच आणि तेवढीच ती बाबासाहेबांची सुद्धा ठेवायला हवी. धन्यवाद.